क्षेत्रामध्ये काम करत आहात त्या क्षेत्रामध्ये जर AIचा वापर केला तर डेफिनेटली तुम्ही डबल टिबल स्पीडनं ग्रो होऊ शकता. किती उद्योजकांनी यापूर्वी AIचे कोणतेही एक टूल कमीत कमी वापरलेलं आहे? ओके, मी उलटा प्रश्न विचारतो. किती उद्योजकांनी यापूर्वी AIचा वापर केलेलाच नाहीये? ओके, व्हेरी गुड, खूप छान. आजपासून तो वापर करायला आपण सुरुवात करणार आहोत. सो या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एक सिंपल प्रश्न मला विचारायचा आहे. आजच्या युगामध्ये काय महत्त्वाचं आहे? ऑप्शन ए, योग्य प्रश्न विचारणे, या ऑप्शन बी, योग्य उत्तर देणे. प्रश्न सिंपल आहे, काय वाटतंय किती जणांचं ऑप्शन ए उत्तर आहे, योग्य प्रश्न विचारणे. ओके, आणि किती जणांचं ऑप्शन बी हे उत्तर आहे, योग्य उत्तर देणे. ओके, नॉर्मल AI सेशनला सुरुवात करण्यापूर्वी हा प्रश्न विचारण्याचा सर्वात महत्त्वाचा उद्देश हा होता. आज भरपूर सारे AI टूल आलेले आहेत आणि ते तुम्हाला हवं ते उत्तर देऊ शकतात, पण त्याला आपल्याला प्रॉपर प्रश्न विचारता आला पाहिजे. प्रॉम्प्ट शब्द ऐकलेला आहे? हॅलो, प्रॉम्प्ट शब्द ऐकलेला आहे? प्रॉम्प्ट म्हणजे जे मला उत्तर हवं आहे त्याच्यासाठी अचूक प्रश्न विचारणे. समजलं? सो याचं राईट उत्तर काय आहे? योग्य प्रश्न विचारता आला पाहिजे आपल्याला. समजतं मी काय बोलतो? ते पुढे गेलं की आणखी जास्त क्लॅरिटी येईल. आणखी एक सिंपल प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. आजच्या युगामध्ये काय महत्त्वाचं आहे? ऑप्शन ए, IQ, आणि ऑप्शन बी, EQ. किती जणांना वाटतंय राईट उत्तर ए ऑप्शन आहे? ओके, व्हेरी गुड. किती जणांना वाटत आहे ऑप्शन बी उत्तर आहे, EQ? तुम्ही ऐकलं असेल की शाळेमध्ये चांगलं मार्क पाडायचे असतील, जी भरपूर जास्त हुशार विद्यार्थी असतात ते नॉर्मली IQ असतात. पण आज मित्रांनो, टेक्नॉलॉजी एवढी जास्त पुढे गेलेली आहे, IQ चं काम 100% ती टेक्नॉलॉजी करत आहे. आपल्याकडं ॲज अ ह्युमन म्हणून फक्त आपल्याकडे इमोशनल आहे, आणि ते इमोशनल टेक्नॉलॉजी किंवा ज्या मशिनरी आहेत किंवा AI टूल आहेत ना, ते नाही करू शकत. सो याचं राईट उत्तर काय आहे? EQ. AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तुम्ही शब्द ऐकला असेल. जे व्यक्ती, एक व्यक्ती सुचू शकत नाही त्याच्यापेक्षा जास्त AI करू शकतं आजच्या घडीला. पुढे गेल्यानंतर काही एक्झाम्पल मी सांगेन तुम्हाला. आणि म्हणून आजच्या घडीला आपल्या प्रत्येकाने ज्याच्यावरती आपला फोकस पाहिजे ते EQ. आपण कोणत्याही वस्तूविषयी, व्यक्तीविषयी इमोशनली कनेक्ट होऊ शकतो, टेक्नॉलॉजी इमोशनली कनेक्ट नाही होऊ शकत. आणि मार्केटमध्ये जे बोललं जातं ना की मार्केटमध्ये एवढे जॉब जाणार आहेत, जॉब तेच जातील जे इमोशनली कनेक्ट नाही आहेत. समजतं मी काय बोलतो ते? सेकंड, अशी कामं मशिनरी इजीमध्ये करू शकेल जिथं इमोशनल येत नाही. मग तुमचा प्रश्न असेल की ज्योतिराम, जसं तुम्ही पहिल्यांदा सांगितलं की क्वेश्चन इज इम्पॉर्टंट, प्रश्न विचारणं खूप महत्त्वाचं आहे, सर असे काही एक्झाम्पल आहेत का की जे आपल्याला प्रॅक्टिकली इथे बघू शकतो की क्वेश्चन किती महत्त्वाचे आहे ते? किती व्यक्ती या ठिकाणी उद्योजक आहेत? ओके, ग्रेट. तुम्हा सर्वांना माहिती असेल की आपल्याला जर व्यवसाय वाढवायचा असेल तर डिजिटल मार्केटिंग करणं आवश्यक आहे. सर्वांना माहिती आहे, ॲग्री आहेत सर्व? एखाद्या कंपनीचं डिजिटल मार्केटिंग करायचं असेल तर किती व्यक्तींना काम करावं लागतं, काही आयडिया आहे का? एक आहे ग्राफिक डिझायनर, माहिती आहे ना, ग्राफिक डिझाइन करतो. दुसरं आहे कंटेंट रायटर, म्हणजे काय, टेक्स्ट लिहितो. थर्ड आहे कॉपी रायटर. फोर्थ आहे वेबसाईट डेव्हलपर. फिफ्थ आहे लँडिंग पेज क्रिएटर. सिक्स्थ आहे SEO. सेवन्थ आहे ॲड मॅनेजर. असे भरपूर जास्त व्यक्ती कामं करावी लागतात एका कंपनीसाठी. आपल्यासारख्या छोट्या कंपनीला एवढे सर्व इम्प्लॉई ठेवणं शक्य आहे का? हॅलो, पण 2024 हे सर्व काम एक किंवा दोन व्यक्ती इझिली करू शकते. काय वापरून? AIचा वापर करून. समजतं मी काय बोलतोय ते? पहा, मोठमोठ्या कंपन्या ग्रो जास्त का झाल्या गेल्या 10-15 वर्षांमध्ये? कारण त्यांची स्वतःची टीम असते पूर्ण डिजिटल मार्केटिंगची. आणि आपल्याला एखाद्या कंपनीला डिजिटल मार्केटिंगचं काम द्यायचं असेल
तर मार्केटमध्ये दोन प्रकारच्या कंपन्या आहेत. एक तर महिन्याला 1 लाख 2 लाख 3 लाख रुपये घेतात. का घेतात? कारण एवढे सर्व एम्प्लॉई त्यांचे काम करत होते. आणि काही लोक अशी पण असतात की महिन्याला 5,000 रुपये घेतो, आम्ही तुमचं डिजिटल मार्केटिंग करून देतो. ॲक्च्युली 5,000 रुपयेमध्ये डिजिटल मार्केटिंग होऊ शकत नाही, ते फक्त पोस्टिंगचं काम करतात. मग आपल्यासारखे उद्योजक काय करतात, पैसे कमी आहेत म्हणून त्या व्यक्तीला सांगतात की हे 5,000 रुपये घेऊन काम कर. आणि ती उद्योजक 3-4 महिने काम करते आणि त्यानंतर उद्योजक काय म्हणतो, डिजिटल मार्केटिंग आमच्यासाठी नाही आहे. का? कारण आम्हाला रिझल्ट नाही मिळाला. समजतं मी काय बोलतो ते? पहा, डिजिटल मार्केटिंगमुळे रिझल्ट नाही मिळाला. ॲक्च्युली डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ते त्या व्यक्तीला माहिती नव्हतं, किंवा चुकीच्या पद्धतीने मार्केटिंग केल्यामुळे रिझल्ट नाही मिळाला. समजतं मी काय म्हणतो ते? ओके. सो मग आजच्या घडीला तुम्ही प्रत्येकाने कोणते टूल वापरायलाच हवेत? सो तुम्ही हे 3 टूल वापरायलाच हवेत आजच्या घडीला. पहिलं टूल आहे जेमिनाय गुगलचं, सेकंड आहे मायक्रोसॉफ्टचं कोपायलट, आणि थर्ड आहे ChatGPT. AI हा जर शब्द, मला वाटतं 1956 साली जगातील जे टॉप सायंटिस्ट होते, जे मशिनरी लँग्वेजमध्ये काम करत होते, एकत्र बसले होते, आणि तेव्हा 1956 साली AI हा शब्द त्यांनी जगाला किंवा आपल्या सर्वांना दिलेला आहे. आपण बोलतो ना की AI 2024 मध्ये आलं, 2024 मध्ये प्रसार झाला त्याचा जास्त, पण ते 1956 पासून काम सुरू आहे. आणि आपण ना गेले 10 वर्ष AI वापरतोय, पण ह्याला AI म्हणतात हे आपल्याला माहिती नाही आहे. फेसबुक आपण सर्व वापरतो, आज आपण या ठिकाणी सर्व बसलेलो आहोत. सो फेसबुकमध्ये गेल्या 20-25 वर्षापासून AIचा वापर ऑलरेडी होत आलेला आहे, फक्त एंड युजरला ते माहिती नव्हतं की याला AI म्हणतात, पण ती टेक्नॉलॉजी आपण वापरलेली आहे. 2024 मध्ये प्रसार झाला आणि आज प्रत्येक व्यक्ती AIचा वापर करू शकतो, अगदी मोबाईल किंवा इंटरनेटचा वापर करून. या तिन्ही डिव्हाइसमध्ये, म्हणजे तिन्ही ॲप्लिकेशन आहेत, ते सध्या मोबाईलवरती अवेलेबल आहेत. आणि मला वाटतंय 4 किंवा 5 दिवसापूर्वीच गुगल जेमिनायचा एक प्रोग्राम होता, एक तिने कार्यक्रम घेतला, आणि त्याच्यामध्ये भारतीय 8 ते 9 लँग्वेजमध्ये गुगल जेमिनाय लॉन्च केलेला आहे. म्हणजे आज मी किचनमध्ये एखादी वस्तू विकत आणली हॉटेलमधली, आणि ती माझ्या आईला माहिती नसली की याला काय म्हणतात, तर ती काय करू शकते, एक फोटो काढू शकते कॅमेरानं आणि गुगल जेमिनायला विचारू शकते की याला काय म्हणतात मराठीमध्ये, तो परफेक्ट उत्तर देईल. मला सांगायचं एवढंच आहे की AI आता किचनमध्ये पण गेलेला आहे. समजतं मी काय बोलतोय ते? मग अनेकांना प्रश्न आहे की यांचा ॲक्च्युली व्यवसायासाठी वापर कसा करायचा. या ठिकाणी भरपूर सारे नॉलेजेबल व्यक्ती आहेत. नॉर्मली गेल्या 5-6 वर्षामध्ये प्रत्येक व्यक्ती सांगतात उद्योजकांना की पहिल्यांदा तुमचे कस्टमर कोण आहे ते समजून घ्या, त्यानंतर तुमच्या वस्तू किंवा सेवा विका. पण कस्टमर समजून घेण्यासाठी 2-3 तास लागायचे, प्रॉपर प्रश्न विचारावे लागायचे, आणि त्यानंतर त्या कस्टमरचे पेन पॉईंट कोणते आहेत, त्या कस्टमरचे एज काय, कुठे राहतात, हे सर्व माहिती पडायची. पण आत्ता ते सर्व वेळ घालवायची गरज नाही आहे. सिंपल एक प्रश्न आपण प्रॉपर विचारला तर आपल्याला आपले आयडियल कस्टमर कोण आहेत हे माहिती पडू शकतं. एक्झाम्पल एक घेऊया आपण. या ठिकाणी पहा, एक प्रश्न मी तुमच्यासमोर दिलेला आहे. सिंपल प्रश्न आहे, जनरेट आयडियल कस्टमर प्रोफाईल फॉर, या ठिकाणी इन्सर्ट इंडस्ट्री, ज्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करता ती इंडस्ट्री टाईप करायची आहे. बिझनेस लोकेटेड इन लोकेशन, तुम्ही कोणत्या लोकेशनमध्ये राहताय ते टाईप करायचं आहे. द बिझनेस स्पेशलायझेशन, कोणतं प्रोडक्ट आहे ते टाईप करायचं आहे. हा एक प्रश्न तुम्ही ChatGPT किंवा गुगल जेमिनायला किंवा कोपायलटला विचारा, काही सेकंदामध्ये तुमचं आन्सर मिळेल. पाहायचं आहे कसं मिळतं ते आन्सर? हॅलो, ओके. सो या ठिकाणी पहा, मी ChatGPT ओपन केलेलं आहे. फ्री प्लॅटफॉर्म आहे, कोणत्याही प्रकारचे पैसे पे करायचे नाही आहेत. 3.5 हे वर्जन जे आहे ChatGPT ते 100% फ्री आहे. आणि काही दिवसापूर्वी 4.0 म्हणजे ओमनी हे प्लॅटफॉर्मसुद्धा लिमिटमध्ये फ्री दिलेलं आहे, ते सुद्धा आपण वापरू शकतो. आता या ठिकाणी पहा, मी काही रेडमध्ये बॉक्स दिलेले आहेत. मी या ठिकाणी लिहिलेलं आहे जनरेट आयडियल कस्टमर प्रोफाईल फॉर फायनान्स बिझनेस. मी कशामध्ये आहे? फायनान्स बिझनेसमध्ये आहे. आणि त्यानंतर मी दिलेला आहे की मी वाशीमध्ये राहतो, म्हणजे माझा व्यवसाय कुठे आहे? वाशीमध्ये आहे. मला हेल्थ इन्शुरन्ससाठी मी स्पेशल आहे, तर माझे आयडियल कस्टमर बनवून दे. समजतं मी काय बोलतोय ते? सिंपल आहे. आता हे इंग्लिशमध्ये लिहिलं आहे, तुम्ही मराठीमध्ये पण लिहू शकता. फक्त मराठी वापरायचं असेल तर जेमिनाय बेस्ट ऑप्शन आहे आत्तापर्यंत.
कारण चॅट जीपीटीमध्ये अजूनसुद्धा ग्रॅमॅटिकल मिस्टेक आहेत मराठीमध्ये, पण जेमिनायमध्ये ते नाही आहेत. इंग्लिशमध्ये करत असाल तर चॅट जीपीटी डेफिनेटली वापरा. मला पहा एका सेकंदामध्ये तो उत्तर देतो, सिंपल त्यांनी उत्तर दिलेलं आहे. पहा एज सांगितलेलं आहे 25 ते 55. जे हेल्थ इन्शुरन्स सेल करतात आम्ही जे आहेत ते डेफिनेटली सांगू शकतात. एज याच एजचे लोक घेऊ शकतात, 25 ते 55 सांगितलेलं आहे. मेल फिमेल आहे, सिंगल मॅरिड घेऊ शकतात, फॅमिली साईज 1 to 5 ती घेऊ शकतात. या ठिकाणी बेसिक गोष्टी दिलेल्या आहेत. जर मी पुढे गेलो तर खूप महत्त्वाचे आपल्याला पॉईंट्स असतात ना, ते असतात आपल्या संभाव्य ग्राहकांचे पेन पॉईंट कोणते आहेत, त्यांच्या नीड कोणते आहेत त्या, आणि पेन पॉईंट्स कोणते आहेत. हे समजून घेतलं तर तुम्हाला खूप जास्त फायदा होतो तुमच्या वस्तूंची किंवा सेवांची मार्केटिंग करण्यासाठी. भरपूरदा म्हटलं जातं की आम्ही आमच्या प्रोडक्टचे इमेज फेसबुकवरती इंस्टावरती शेअर करतो पण आम्हाला लीडच मिळत नाही आहे. प्रत्येक जण जर मार्केटिंग करत असेल तर लीड नाही मिळणार. मग काय करायचं, तुमचे जे संभाव्य ग्राहक आहेत त्यांचे जे पेन पॉईंट आहेत ते पेन पॉईंट तुम्ही कसं सोडवू शकता याची माहिती सांगा. म्हणजे या ठिकाणी पहा सांगितलेलं आहे पेन पॉईंट कुठला आहे, हाय कॉस्ट ऑफ प्रीमियम. म्हणजे हेल्थ इन्शुरन्स जर काढला तर त्याचा लोकांचा म्हणणं काय असतं की जास्त पैसे भरावे लागतात, हा त्यांचा पेन पॉईंट आहे. मग याच्यावरती तुम्ही असं काहीतरी सांगा की त्यांना तो पेन पॉईंट जास्त नाही वाटणार. समजतं मी काय बोलतो ते. म्हणजे एक्झाम्पल, आजच्या घडीला एखादा व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केला तरी 40-50 हजार रुपये इझिली खर्च होता, पण तोच जर प्रीमियम 20-25 हजार रुपयाचा वर्षाला आपण दिलेला असेल तर आपण तेवढे पैसे वाचू शकतात. सो या रिलेटेड कंटेंट जर तुम्ही शेअर केलं तर डेफिनेटली तुम्हाला रिझल्ट चांगला मिळेल. आपल्याला पुढे जायचं आहे त्यामुळे मी पुढे जाणार आहे. मग अनेकांना वाटतं या ठिकाणी पहा किती उद्योजकांनी यापूर्वी कोणत्या ना कोणत्या बिझनेस कन्सल्टंटची हेल्प घेतलेली आहे. हॅलो, सिंपल प्रश्न विचारला ना, किती उद्योजकांनी यापूर्वी कोणत्या ना कोणत्या बिझनेस कन्सल्टंटची हेल्प घेतलेली आहेत बऱ्यापैकी. जेव्हा तुम्ही एखाद्या बिझनेस कन्सल्टंटची हेल्प घेता तेव्हा त्यांचे काहींचे तासाला, काहींचे महिन्याला, काहींचे वर्षाला फी असतात. काही असे कन्सल्टंट पण आहेत जे महिन्याला तासाला 10-15 हजार इझिली घेतात. तेच काम फ्रीमध्ये कोण करू शकतो तुम्हाला, चॅट जीपीटी किंवा एआय टूल करू शकतं. मी काय लिहिले पहा, मी सॅम फुटवेअर नावाची वाशीमध्ये एक शॉप चालवत आहे. आता माझ्या प्रत्येक महिन्याचा बिझनेस 2 लाख रुपये होत आहे. माझ्या दुकानात ॲव्हरेज व्हॅल्यू 900 रुपये आहे. माझ्या दुकानात तरुण मुले जास्त येत असतात. मला प्रत्येक महिन्याला 4 लाख रुपयाचा बिझनेस करायचा आहे, तर मला मार्केटिंग स्ट्रॅटेजी बनवून दे. हे लिहिलं सिंपल आहे का, हॅलो इजी आहे ना. ज्या व्यवसाय तुम्ही करताय तर असं विचारू शकता तुम्ही जेमिनायला, सिंपल लिहिलेलं आहे. आता पाहूया की हे टूल आपल्याला काय सांगतंय ते. मी गुगल जेमिनायमध्ये गेलो, सेम प्रश्न विचारला. आता या ठिकाणी पहा हा प्रश्न मी त्याला विचारला आणि प्रश्न विचारल्यानंतर जस्ट एंटर केलं तर त्याने मला सांगितलं तुमची सद्यस्थिती काय आहे, दुकानाचं नाव काय आहे, मासिक उत्पन्न किती आहे, सरासरी उत्पन्न किती आहे, ग्राहक किती आहेत हे सांगितलं. आता पहा मला त्यांनी प्रॉपर स्ट्रॅटेजी बनवून दिली. तो सुरुवातीला तिने सांगितलं समस्या कोणती आहे, सध्याच्या व्यवसायातून दुप्पट नफा मिळवणे ही आपली समस्या आहे. मग त्यावरती उपायसुद्धा सांगितलेले आहेत आणि एवढे प्रॉपर उपाय सांगितलेले आहेत जे सामान्य एखादा व्यक्ती जर बसलात ना तरी तो हे इझिली करू शकता. कोणते प्लॅटफॉर्म वापरावेत, कसे वापरायचे, त्यावरती काय शेअर करायचे हे सर्व डिटेल्स सांगितलेले आहेत. आहे का सिंपल, फक्त ॲक्शन घेणं हे आपलं काम आहे. आपण बघितलं ॲक्शन घेतली नाही तर रिझल्ट नाही मिळणार. मी पुढे जातो. याच्यामध्ये पहा ग्राहकाचा अनुभव वाढवा, उत्पादन रेंज वाढवा, त्यानंतर असे भरपूर जास्त मराठीमधून माहिती सांगितलेली आहे. प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे, आपण एक तास रील्सचे व्हिडिओ बघतो पण एक तासाचं नॉलेज शिकण्यासाठी वेळ देत नाही. म्हणजे मी माझ्या कम्युनिटी मेंबर प्रत्येकाला सांगतो सकाळी उठल्यानंतर एक तास तरी तुम्ही लर्निंगसाठी द्या. कारण आजच्या घडीला ना एक महिना तुम्ही शिकला नाहीत ना तर तुम्ही मार्केटच्या बाहेर जाणार आहे. दररोज अशा काही टेक्नॉलॉजी, अशा काही गोष्टी येत आहेत ना, त्या शिकल्याशिवाय पर्याय नाही आहे. आता या ठिकाणी पहा एक आणखी एक मी प्रश्न विचारलेला, खूप चांगला प्रश्न होता.
पावसाळा सुरू होत आहे, माझा व्यवसाय डबल व्हावा यासाठी स्पेशल ऑफर तयार करून द्या ज्या मी लगेच वापरू शकतो. आता इथे बघा, त्याला ए आयला पावसाळा काय असतो तेही माहिती आहे, गणपती उत्सव काय असतो तेही माहिती आहे, दीपावली काय असतो तेही माहिती आहे. तुम्ही त्याला विचारलं ना की गणपती उत्सव येतोय मी कोणती ऑफर तयार करावी, तो प्रॉपर सांगेल. आता पावसाळ्याचं सांगूया आपण, सिंपल लिहिलेलं मी, याच्यामध्ये कोणतं रॉकेट सायन्स आहे का? आपल्या मातृभाषेतून आपण लिहू शकतो, आपल्याला समजेल असं आपण लिहू शकतो. आणि मी एंटर मारला, पहा किती चांगल्या पद्धतीने माहिती दिलेली आहे. काय सांगितलं माहिती आहे? ऑफर वन, पावसाची जोडी किमतीत गोडी, हे स्लोगन दिलेलं आहे. आहे का? एखाद्या कॉपीरायटरला जर सांगितलं असतं ना आमचं स्लोगन बनवून दे, 5,000 रुपये कॉपीरायटर घेतो, एक सेंटेन्स तयार करून द्या. मी कमी सांगितलं, आणखी भरपूर जास्त घेतात. किमतीत हे पावसाची जोडी किमतीत गोडी या टायटलमध्ये त्यांनी सांगितलं. खाली त्यांनी सांगितलं, कोणतेही दोन जोडी शूज खरेदी करा आणि दुसऱ्या जोडीच्या किमतीवर 50% सूट मिळवा. म्हणजे एक जोडी विकत घ्या आणि दुसऱ्या जोडीवरती 50% सवलत घ्या. ही ऑफर सर्व प्रकारच्या शूजवरती लागू आहे आणि ऑफर कालावधी द्या तो सांगतोय आपल्याला, कारण आपण पावसाळा सांगितलं ना. आता ही पहिली, असे तिने 4 ते 5 ऑप्शन दिलेत मला सांगा. मग जर चार ऑप्शन दिलेले असतील, 5 ऑप्शन दिलेले असतील, तर एखादा सिलेक्ट करणं शक्य आहे? पहा, हुमनचं काम काय असणार आहे? भरपूर जण मला प्रश्न विचारतात की ए आय आल्यानंतर आपलं काम काय असणार आहे. आपलं काम दोन असतील, एक योग्य प्रश्न विचारणे, कारण योग्य प्रश्न विचारला तर तो योग्य उत्तर देणार आहे. आता उत्तर दिलं, उत्तर दिल्यानंतर कोणतं सिलेक्ट करायचं हे आपलं काम असणार आहे. म्हणजे पहिलं आणि तिसरं काम आपलं असणार आहे. दुसरं काम कोणाचं असणार आहे? ए आयचं. ए आय व्यक्तीशिवाय काहीच करू शकत नाही. आपण हुमन असावाच लागेल योग्य प्रश्न विचारण्यासाठी, आणि त्यांनी जे उत्तर दिलेलं आहे ते पूर्णतः वाचून काय वापरावं हे समजून घेण्यासाठी. समजतं मी का बोलतोय ते? सो ए आय विदाउट हुमन नथिंग आहे. आता इथे पहा, पहिला सांगितला, सेकंड ऑफर सांगितली, रेनकोट घ्या, शूजवरती सूट मिळवा, ही एक ऑफर तिने सांगितलेली आहे. थर्ड जर आपण गेलो तर तिसरी ऑफर सांगितलेली आहे, विद्यार्थ्यासाठी खास, कारण आपण सांगितलं ना तरुण मुळे येतात, सो विद्यार्थ्यासाठी खास सांगितलेले. अशा वेगवेगळ्या ऑफर सांगितलेल्या आहेत. आता मला सांगा, ह्यातील एखादी ऑफर तुम्ही करू शकता? आता मी ही ऑफर लोकांना सांगायची असेल तर काय करावं लागेल? हॅलो, आता ही ऑफर लोकांना मला सांगायचं आहे, काय करावं लागेल? इमेज तयार करावी लागेल. हॅलो, एखादी डिझाईन बनवावी लागेल. कशी बनवणार आपण? एखाद्या ग्राफिक डिझायनरकडे गेलो, कमीत कमी 300 रुपये घेतो मिनिमम, ती सिम्पल डिझायनिंगसाठी. आता त्यासाठी सुद्धा एआयचा वापर आपण करू शकतो. ओके, सो आता या ठिकाणी ना मी पुढे जातो. सिम्पल पहा, एक मी त्याला प्रश्न विचारला. प्रश्न काय पहा? ऑफर दोन, रेनकोट घ्या, शूजवर सूट मिळवा. तिने जी ऑफर दिली होती ती कॉपी पेस्ट केली मी फक्त, कारण ही पहा जे आहे तसं कॉपी पेस्ट केलेलं आहे. 3 लाईन, मी माझं काहीही ॲड केलेलं नाही आहे. मी खाली काय लिहितोय, वरील ऑफरसाठी सोशल मीडियावर जाहिरात करण्यासाठी इमेज तयार करायची आहे, त्यासाठी 4 वेगवेगळ्या पद्धतीचे इमेज प्रॉम्प्ट, हा खूप महत्त्वाचा आहे, इमेज प्रॉम्प्ट इंग्रजीमधून तयार करून द्या. समजलं? मी सिंपल त्याला सांगतोय, ही वरची ऑफर मला बनवायची आहे, त्यासाठी जाहिरातीसाठी इमेज तयार करून दे. इमेज प्रॉम्प्ट म्हणजे काय? इमेज तयार करण्यासाठी आपल्याला एक प्रश्न विचारावा लागेल, त्याला काय बोलतात आपण? इमेज प्रॉम्प्ट बोलतात. आता या ठिकाणी जस्ट मी या ठिकाणी गेलो, हा प्रश्न विचारला आणि या ठिकाणी प्रॉम्प्ट्स मला मिळाले. पहा, पहिला प्रॉम्प्ट मिळाला वायब्रेट आणि आय कॅचिंग, दुसरा प्रॉम्प्ट मिळाला मिनिमायझेशन अँड मॉडर्न, असे 4 प्रॉम्प्ट मिळाले ज्याचा वापर करून आपण वेगवेगळ्या 4 इमेज जनरेट करू शकतो. म्हणजे इथे मला काय करावं लागलं का? फक्त काय करावं लागलं बघा, सिलेक्ट करावं लागलं. जसं मी बोललो, पहिला ऑप्शन आहे प्रॉपर क्वेश्चन विचारणे, क्वेश्चन विचारल्यानंतर जे उत्तर मला मिळालेलं आहे त्यातील प्रॉपर सिलेक्ट करणं, हेच मी करत आलेलो आहे, बाकी वेगळं काही केलेलं नाही. ए आय हे पूर्णतः वेगळं नाही आहे. आपण दिवसभरात जी कामं करतो ती कामं स्पीडली ॲक्युरेट होण्यासाठी ए आयचा वापर करायचा आहे. मी डॉक्टर असेन तर आज मला 20-25 पेशंटला एक दिवस जातो, मला 40 पेशंट एका दिवसात करायचे आहेत ए आयचा वापर करून, बाकी वेगळं काही करायचं नाही आहे. या ठिकाणी पहा, आता तुम्हाला काही थोडं वेगळं वाटेल. मी हे चौथा प्रॉम्प्ट आहे,
यापैकी एक प्रॉन्ड वापरतो आणि प्रॉन्ड वापरल्यानंतर मला काय करायचं आहे, माझ्या प्रमोशनसाठी माझ्या डिझायनिंगसाठी मला जाहिरात बनवायची आहे आणि जाहिरातसाठी इमेज तयार करायची आहे. सो इमेजसाठी जे टूल मी वापरतो आहे या तिन्हीपैकी एक टूल तुम्ही वापरू शकता कोणतंही. हे तिन्ही टूल फ्री आहे. पहिलं आहे मायक्रोसॉफ्टचं कोपायलट, सेकंड आहे लिओन डॉडो ए आय आणि थर्ड आहे गेटिंग किंवा गेट इमेज डॉट ए आय. असे लाखो टूल्स आहेत मार्केटमध्ये, एवढेच नाही आहेत, पण हे जस्ट सिम्पल आहेत, फ्री आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. पाहूया त्या प्रॉम्प्टचा वापर करून इमेज जनरेट कशी होते ते बघूया आपण. हे टूल आहे मायक्रोसॉफ्टचं, मायक्रोसॉफ्टचं कोपायलट. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट करावी लागते, इथे जेव्हा कोपायलट सिलेक्ट असेल तेव्हा टेक्स्ट जनरेट होतात, जेव्हा इमेज जनरेट करायची असेल तर इथे डिझायनर सिलेक्ट करावं लागतं. एवढाच डिफरंट आहे, बाकी कोणताही डिफरंट नाही आहे. आणि तो प्रॉम्प्ट आला होता तो जस्ट कॉपी पेस्ट करतो आहे मी आणि तो प्रॉम्प्ट या ठिकाणी पेस्ट करतो आहे. सो या ठिकाणी पहा, प्रॉम्प्ट मी पेस्ट केला जो आहे तसा. प्रॉम्प्ट कॉपी पेस्ट केला, एंटर मारलं, पुढचे 2 मिनिटं वेट केलं आणि वेट केल्यानंतर या प्रकारची इमेज माझ्यासमोर आली. आता ही इमेजचा वापर करून आपण डिझायनिंग करू शकतो. विचार करा, अशी इमेज जर बनवायची असेल तर भरपूर जास्त लिओन डॉडो डॉट ए आय या टूलनं तयार केलेला आहे. आणि मित्रांनो, ही सुरुवात आहे, अजून 4 ते 5 महिन्यानंतर याची 10 पटीने क्वालिटी वाढेल. मला सांगा, एवढी हाय क्वालिटी इमेज जर जनरेट करायची असेल तर तुमचा डिझायनर 500-1000 रुपये कमीत कमी घेईल. ही पहिली इमेज जनरेट झाली, ही दुसरी इमेज जनरेट झाली, ही तिसरी इमेज जनरेट झाली आणि ही चौथी इमेज जनरेट झाली. असं आपण हे करण्यासाठी नाही म्हटलं तर जरी मरा, मला कोरल, फोटोशॉप, इलिस्ट्रेटर सर्व येतं, पण ह्या सर्व करायचं असेल तर मला 1 तास लागला असता. आता हे किती वेळा झालं माझ्यासाठी, जास्तीत जास्त 5 मिनिटं. समजतंय वेळ किती वाचतोय आपला. जसं मी सांगितलं ना, एक डिझाईन म्हणजे एक डिजिटल मार्केटिंग एजन्सीमध्ये 10 ते 12 वेगवेगळ्या पोस्ट असायच्या, ते सर्व काम एक किंवा 2 व्यक्ती करू शकतो युजिंग ए आय. फक्त ते कसं वापरायचं याचं नॉलेज आपल्याकडे असलं पाहिजे. आपण पुढे जाऊया. भरपूरदा आपल्या प्रोडक्टसाठी आपल्याला मॉडेल सिलेक्ट करावे लागतात, फोटोग्राफी करायचे असतात. एक मॉडेल फोटोग्राफी करायला 25-30 हजार रुपये खर्च यायचा. 25-30 हजार रुपये खर्च एक मॉडेल सिलेक्ट करणं, त्याचे फोटो काढणे. आता जे मी तुम्हाला प्लॅटफॉर्म दाखवतो आहे हे तिसरं प्लॅटफॉर्म आहे, गेट IMG.AI. यामध्ये सेम मी प्रॉम्प्ट वापरला होता, सेम प्रॉम्प्ट, हा प्रॉम्प्ट सेम वापरलेले आहेत आणि ह्या 4 इमेज तयार झालेल्या आहेत. 1 बाय 1 आपण पाहूया ही इमेज कशी वाटते. वाटते ही इमेज तुम्ही पाहिल्यानंतर वाटते ही ए आयनं तयार केलेली आहे. हॅलो, तुम्हाला असं वाटतंय का की ए आयनं जनरेट केलेली आहे? ओरिजिनल इमेज वाटते? जगातील अशी कोणतीच व्यक्ती हिच्यासारखी दिसणारी नसणार आहे जी आपण फ्रीमध्ये तयार केलेली आहे. आता यामध्ये ही पहिली इमेज आहे, सेकंड इमेज पहा, ही इमेज आहे. नंतर आहे थर्ड इमेज आहे या पद्धतीची आणि फोर्थ आहे, कारण आपण फोर्थ ऑप्शन दिले होते, राईट. सो या 4 इमेज तयार झालेले आहेत. पहा, या इमेज मोठमोठ्या बॅनरवरती आपण लिगली यूज करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही येणार, कॉपी रायटिंगचा प्रॉब्लेम नाही येणार, किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्रोजेक्टवरती वापरू शकतो. हे 2022-21 शक्य नव्हतं, त्यासाठी 25-30 हजार रुपये खर्च करावे लागायचे आणि ते पण या क्वालिटीचे फोटो जर चांगला फोटोग्राफर नसेल तर मिळत नव्हते. समजतं मी काय बोलतो ते. पहा, 2019 ज्या पद्धतीने व्यवसाय करत होता त्या पद्धतीने आत्ता व्यवसाय करून नाही चालणार. आत्ता या टेक्नॉलॉजी वापरून आपल्या व्यवसायामध्ये जे एक्सपेन्सेस असतात ते कमी कसे करता येतील यावर फोकस करावा लागेल. आज जगातील मोठी प्रत्येक कंपनी एक्सपेन्सेस कमी करण्यावर फोकस करते युजिंग ए आय. जर ते आपण नाही केलं तर आपलं प्रॉफिट जास्त नाही मिळणार, प्रॉफिट मार्जिन आपलं जास्त वाढणार नाही आहे. समजतं मी काय बोलतो ते. ओके, सो अनेकांचा प्रश्न असतो, सर व्हिडिओ कसा बनवायचा? बघायला आवडेल तुम्हाला, कारण मी पहा माझं ब्रँड होतं
फुटवेअरचं इमेज बनवली, डिझायनिंग केली, मार्केटिंग केली, आता मला व्हिडिओ पण बनवायचा आहे युजिंग ए आय. सो त्यासाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे फ्री, स्टीव डॉट ए आय. या प्लॅटफॉर्मचा वापर करूया आपण. कोणतं प्लॅटफॉर्म आहे? स्टीव डॉट ए आय हे प्लॅटफॉर्म आहे. हे प्लॅटफॉर्म वापरा. या प्लॅटफॉर्ममध्ये जाऊन फ्रीमध्ये अकाउंट तयार करा. अकाउंट तयार केल्यानंतर या ठिकाणी अशी स्लाईड येते. या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे टेक्स्ट टू व्हिडिओ. काय सिलेक्ट करायचं आहे? टेक्स्ट टू व्हिडिओ. म्हणजे आपण त्याला सांगतोय, मी तुला टेक्स्ट सांगेन, क्वेश्चन, राईट क्वेश्चन तुला देईन, तू मला उत्तर बनवून दे. सो आपण त्याला एक क्वेश्चन सांगितला, आपला जो सिंपल प्रॉम्प्ट वापरला आपण. काय सांगतोय पहा, रेनकोट घ्या, शूजवर सूट मिळवा, आमच्याकडून कोणतीही रेनकोट खरेदी करा आणि शूज खरेदीवर 200 रुपयाची सपाट सूट मिळवा. वरील ऑफरसाठी सोशल मीडियावर जाहिरात करण्यासाठी 30 सेकंदची इंग्रजी व्हिडिओ, इंग्रजी भाषेत व्हिडिओ तयार करून दे. सिंपल आहे हे. आपण दिलं या टूलला, या ठिकाणी आपण टाइप केलं जे मी दिलेलं ते. त्यानंतर इथे प्रमोशनल ऑप्शन ऑन केला आणि जनरेट स्क्रिप्टवर मी क्लिक केलं आणि नेक्स्टवर क्लिक केलं. या ठिकाणी स्क्रिप्ट तयार झाली. स्क्रिप्ट तयार झाल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन असतो एक व्हॉइस ओवर, पहा, ॲड अ व्हॉइस ओवर. यावर मी क्लिक केलं आणि मुलीचा आवाज पाहिजे, लेडीजचा पाहिजे, तो सिलेक्ट केला आणि सिलेक्ट करून नेक्स्ट केलं. नेक्स्ट केलं की माझा व्हिडिओ तयार होईल थीम सिलेक्ट केल्यानंतर. आता हा व्हिडिओ मी तुम्हाला प्ले करतो. याच्यामध्ये तुमचा व्हिडिओ ॲड करू शकता, तुम्ही काढलेले फोटो ॲड करू शकता, सर्व एडिट करता येतं. आणि झाला एकाचा एक व्हिडिओ तयार होतो जो मी तुम्हाला प्ले करून दाखवतो. जस्ट 20 ते 22 सेकंदचा व्हिडिओ आहे, संपला लास्ट. कसा वाटला? हे सर्व शक्य आहे ए आयचा वापर करून. याच्यामधील तुमचा ऑडिओ तुम्ही एडिट करू शकता, तुम्ही तुमच्या स्टुडिओमधला किंवा तुमचं जे दुकान असेल, शॉप असेल, त्याचा व्हिडिओ मोबाईलवरून रेकॉर्ड करून ॲड करू शकतो. सो सर्व गोष्टी शक्य आहेत, फक्त शिकण्याची इच्छा पाहिजे आणि शिकल्यानंतर इम्प्लिमेंट करता आला पाहिजे, वेळ द्यायला देता आला पाहिजे. वेळ दिला की इम्प्लिमेंट करणं सोपं आहे. समजतं मी काय बोलतो ते. मग अनेकांना प्रश्न असतो की ज्योतिराम, तुम्ही हे सांगितलं, हे सर्व कंटेंट रायटिंगसाठी सांगितलं ना. आम्ही इतर इंडस्ट्रीमध्ये काम करतो, आम्ही फायनान्समध्ये करतो, आम्ही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये करतो, मग तिथे ए आय कुठे वापरायचं? सो जस्ट 2 मिनिटांमध्ये पुढची सर्व माहिती मी सांगेन तुम्हाला आणि नंतर आपण पुढे जाऊया. सो या ठिकाणी पहा, ह्या 4 सेक्टर्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. असं कोणतं सेक्टर नाही आहे तिथं ए आय वापरू नाही शकत. फक्त तुम्हाला माहिती असलं पाहिजे, जसं हेल्थ केअरमध्ये 2019ला लॉकडाऊन लागलं करोनामुळे, करोनामध्ये ज्या लसी तयार झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा ए आयचा वापर होता, म्हणून कमीत कमी अवधीमध्ये एवढे लसी तयार केलेले आहेत. सो प्रत्येक ठिकाणी ए आय वापरू शकतो आपण. सो फायनान्समध्ये तुम्ही वापरू शकता, फ्रॉड मॅन्युफॅक्चरिंगमध्ये वापरू शकता, ट्रान्सपोर्टसाठी तुम्ही ए आयचा वापर करू शकता. रिटेलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ए आयचा वापर आता केला जात आहे. एज्युकेशनमध्ये डेफिनेटली आपण वापरू शकतो. इंटरटेनमेंटमध्ये, एंटरटेनमेंट पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये चेंज होईल. जगातील अनेक मोठे ज्या पॉवर हाऊस आहेत ते विरोध करतात ए आयला, कारण उद्या हिरो हिरोईनची जागा ए आय टूल घेणार आहेत. भरपूर कमी अवधी, म्हणजे जास्त नाही, 5 वर्षाच्या आत आपण एखादी अशी मूवी बघू जी 100% ए आयनं तयार झालेली आहे. पूर्ण मूवी थिएटर जाऊन आपण बघू, अशा मूवीसुद्धा येणार आहे. त्याचं काम ऑलरेडी चालू आहे. एज्युकेशनल डेफिनेटली आपण बदलू शकतो. ॲग्रिकल्चरमध्ये तर भविष्यामध्ये खूप जास्त वाढ ए आयचा होणार आहे. म्हणून मी सांगितलं ना, ज्या क्षेत्रात काम करताय त्या क्षेत्रात काम करा. फक्त त्या क्षेत्रामध्ये ए आय कसं कनेक्ट करता येईल यावरती तुम्हाला काम करायचं आहे, वेगळं काही करायचं नाही आहे. त्यानंतर सिक्युरिटीमध्ये
खूप जास्त AIचा वापर केला जातो. जसं एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर आपल्याकडे CCTV कॅमेरा असतात, राईट? आणि CCTV कॅमेरा का आपण ठेवतो? कोणी चोरी केली किंवा कोणी अनलिगल ॲक्टिव्हिटी केली तर त्याला पकडता यावं, राईट? पण जर CCTV कॅमेरामध्ये AIचा वापर केला तर लोकांच्या हावभावावरून हा पुढे जाऊन ही ॲक्टिव्हिटी किंवा हे करणारा हे माहिती पडू शकतं AIमुळे. याच्यावरती भरपूर मोठ्या लेवलला काम चालू आहे. एनर्जीमध्ये AIचा वापर करू शकतो, एन्व्हायरमेंटमध्ये आपण करू शकतो, लीगलमध्ये तर करता येतो. एक एक्झाम्पल मी सांगतो, भरपूरदा लीगलमध्ये ना 100-200 पेजचे रिपोर्ट्स असतात. आता 4.0 एक ऑप्शन आलेला आहे जिथं PDF फाईल तुम्ही अपलोड करू शकता ChatGPT, म्हणजे जी तुमची 40 पेजची फाईल आहे ना PDF, ती अपलोड करा आणि अपलोड केल्यानंतर जे तुम्हाला समजून घ्यायचं आहे ते प्रश्न विचारा. म्हणजे मी पहिला प्रश्न विचारला की समराइज दिस, तो समरी करून देईल मला. तुम्ही त्या रिपोर्टमधलं जी तुम्हाला माहिती हवी आहे ते जस्ट प्रश्न विचारा, त्याच्या रिलेटेड तुम्हाला उत्तर मिळतील. म्हणजे तुम्हाला ते 300-400 पेज वाचायची गरज नाही आहे आज घडीला. आणि म्हणून आपल्याला AI समजून घेणं खूपच महत्त्वाचं आहे. मग अनेक जण प्रश्न असतो AIमध्ये नक्की शिकायचं काय. AIचं करिअर जर बघितलं ना आपण तर या दोन गोष्टी आपल्याला दोन्हीपैकी एक करणं आवश्यक आहे. एक तर जर तुम्हाला AIमध्ये करिअर करायचं असेल तर एक तर जे विद्यार्थी आहेत ते डेव्हलप करू शकतात AI टूल्स, पण त्यांना कोडिंग शिकावं लागेल. काय शिकावं लागेल? कोडिंग. म्हणजे BTech, MCA, BSc IT हे जे विद्यार्थी असतात ना ते पुढे जाऊन पायथन किंवा कोडिंग शिकून AIचे ॲप लॉन्च करू शकतात. हा एक पर्याय आहे. पण आत्ता प्रॉब्लेम काय माहिती आहे, सर्वच लोक डेव्हलप AI टूलवरती फोकस करत आहेत. पण आपल्यासारख्यांना सर्वात जास्त गरज काय आहे, त्या टूलचा वापर आपल्या फील्डमध्ये करणे. म्हणजे सेकंड ऑप्शन, यूज AI टूल इफेक्टिवली. आपल्याला ते टूल आपल्या इंडस्ट्रीमध्ये वापरता आलं पाहिजे. समजतं आहे? मला जर टाटा कंपनीच्या शेअर्स विकत घ्यायचे असेल एखाद्या कंपनीचे, तर त्या कंपनीचं जी बॅलन्स शीट असते ती मला AI टूलवरती अपलोड करता आली पाहिजे. आणि मला सांगता आलं पाहिजे की गेल्या 10 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी किती % ही कंपनी वाढलेली आहे. एक प्रश्न सिंपल विचारला तुम्हाला उत्तर मिळेल. त्यांची स्ट्रॅटेजी समजून तुम्हाला सांगा की ह्यांची पुढच्या वर्षीची ग्रोथ किती आहे. जस्ट प्रश्न विचारा आणि देन तुम्ही पैसे जर इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला रिझल्ट आणखी जास्त मिळेल. समजतं मी काय बोलतोय ते? सो प्लीज आजपासून प्रत्येकजण दररोज दिवसातील 15-20 मिनिटं AI शिकण्यासाठी द्या. यूट्यूबवरती सर्च करा, 1000 फ्री व्हिडिओ आहेत. फक्त यूट्यूबवरती प्रॉब्लेम काय असतो, सिक्वेन्स पद्धतीने व्हिडिओ नसल्यामुळे वेळ भरपूर जातो. जर वेळ भरपूर जास्त असेल तर डेफिनेटली यूट्यूबवरचे व्हिडिओ बघा. वेळ नसेल तर एखादा पेड कोर्स जॉईन करा. कारण पेड कोर्समध्ये काय असतं, सिक्वेन्स लर्निंग असते ज्याच्यामुळे तुमचा वेळ वाचतो आणि कमी कमी वेळेमध्ये जास्त शिकता येतं, राईट? आता इथे विद्यार्थी नाही आहेत, पण जस्ट मी शेवटचे 2 मिनिटं घेणार आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम्स असतो ना की सिलेबस कसा करायचा, अभ्यास कसा करायचा. एक कॉमन प्रश्न आहे, म्हणजे प्रॉम्प्ट आहे, आय एम स्टडिंग फॉर BCom BSc, कॅन गिव्ह यू मी वीकली स्टडी शेड्यूल टू इम्प्रूव. सिम्पल प्रश्न विचारला तर तो तुम्हाला पूर्ण शेड्यूल बनवून देतो. हे पूर्ण शेड्यूल त्यांनी बनवून दिलेलं आहे. अशा भरपूर ठिकाणी भरपूर गोष्टी विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी वापरू शकतात, जे त्यांच्या व्यवसायाला त्यांना वेगळ्या लेवलला घेऊन जाऊ शकतात. कुणाला काही प्रश्न असतील तर आपण 2 मिनिटं प्रश्न घेऊया, त्यानंतर आपण ज्यांच्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत, डॉक्टर उमेशजी यांचं खूप मोठं सेशन या ठिकाणी होणार आहे. पण त्यापूर्वी माझं एक फ्री ईबुक आहे, बिझनेसला डिजिटल करून ग्रो करण्याच्या 17 पायऱ्या. हे ईबुक जर तुम्हाला कोणाला फ्रीमध्ये हवं असेल तर या ठिकाणी QR कोड दिलेला आहे, जस्ट स्कॅन करा, मला मेसेज येईल आय वॉन्ट ईबुक म्हणून. तुम्हाला आज रात्री किंवा उद्या हे ईबुक फ्रीमध्ये दिलं जाईल. जस्ट स्कॅन करून घ्यायचं आहे जर कोणाला हे ईबुक फ्रीमध्ये हवं असेल तर. आणि AI रिलेटेड काही प्रश्न असतील तर जस्ट 2 मिनिटात प्रश्न घेऊया, त्यानंतर आपण या ठिकाणी आजचं सेशन थांबूया. कसं वाटलं सेशन तुम्हाला? जस्ट 5 मिनिटं मी एक्स्ट्रा घेतलेले आहेत. येस,
सध्याच्या घडीला असं कोणतेच रूल्स तयार केलेले नाही आहेत, तुम्ही डेफिनेटली वापरू शकता. बरोबर. वर्तमानपत्रेच नाही आहे, गेल्या वर्षी सोनीनं एक भरपूर मोठं ना इव्हेंट असतो त्यांचा, की त्या वर्षातील सर्वात चांगला फोटो कोणता म्हणून, तर त्या इव्हेंटमध्ये एका फोटोग्राफरनं EIचा फोटो पाठवला होता, EIनं तयार केलेला फोटो, आणि त्याला जगातील सर्वात पहिलं अवॉर्ड नंबर मिळालं. आणि त्यांनी स्टेजवरती जाऊन सांगितलं की हा फोटो मी नाही काढलेला, AIनं काढलेला आहे, म्हणून त्यांनी अवॉर्ड नाही स्वीकारलं. सो गव्हर्नमेंट किंवा कुठल्याच आत्ता कोणतेही रूल्स नाही आहेत सध्या, पण डेफिनेटली पुढच्या काही वर्षामध्ये हे रूल्स येतील. आणि ॲडोब कंपनी सर्वांना माहिती असेल, ॲडोब कंपनीने सांगितलेलं आहे की आमच्या प्लॅटफॉर्मवरचा तुम्ही कुठलाही फोटो वापरा, जर काही भविष्यामध्ये काही लिगली आले तर आम्ही फेस करू, अशा कंपन्या AI टूल स्वतः सांगू लागलेल्या आहेत. ChatGPT किंवा या टूल अजून सांगितलेलं नाही, पण AIनं अनाऊन्स केलेलं आहे. AIचं सबस्क्रिप्शन $10 to $12 मंथली आहे. जर तुम्हाला जर तुमच्या कंपनीला भरपूर जास्त फोटोज लागत असतील तर AIचा लिगली काम तुम्ही फोटो वापरू शकता, आणि भविष्यामध्ये केव्हाही जर काही इश्यू आला तर तो फेस AI ॲडॉप करेल, तुम्हाला करायची गरज नाही आहे. येस, बरोबर. आता बघा, एक लिमिटपर्यंत आहे, म्हणजे तुम्ही एका लिमिटमध्ये कुठलाही प्रश्न विचारला ना, या तुम्ही ना Gemini वापरा, आणि Gemini मराठीमध्ये कोणताही प्रश्न विचारा त्याची उत्तर देईल. पण जसं मी सांगितलं ना, इमोशन अजून AIकडे नाही आहे. म्हणजे एक्झाम्पल आपण विचारलं की आज रात्री किंवा दोन व्यक्तीमध्ये असे भांडण झालेले आहेत, त्यांना कसं समजून सांगावं, तर एका लिमिटपर्यंत तो सांगेल की असं समजून सांगा म्हणून, पण ते इमोशनल नसल्यामुळे ते 100% यूज होईल हे सांगू शकत नाही आपण. सो अशा ठिकाणी इमोशनल ठिकाणी AIचा वापर जास्त करू नका, बाकी कुठल्याही ठिकाणी केला तरी चालेल. तुम्ही सांगितलं ना की मला 500 लोकांना जमून या प्रकारचा एक इव्हेंट ऑर्गनाईज करायचा आहे, तर 500 लोकांना मी कसं बोलवावं त्याच्या रिलेटेड मला पूर्ण माहिती बनवून देऊ, तू बनवून देईल. किंवा एखादं मी सांगितलं, माझा एक इव्हेंट आहे, जसं आजचा इव्हेंट आहे जागतिक मराठी उद्योजकता दिवस म्हणून, मी जर त्याला सांगितलं या विषयावरती मला एक कविता बनवून दे किंवा एक रॅप बनवून दे, तो रॅप बनवून देईल तुम्हाला. समजतं मी काय बोलतो ते, एक रॅप बनवायला भरपूर जास्त पैसे खर्च होतील, पण मी त्याला सांगितलं की आमचा कन्सेप्ट असा आहे, यांच्याविषयी आम्ही हा दिवस साजरा करतोय, मला एक रॅप बनवून दे, तो रॅप बनवून देईल. आणि असे काही टूल्स आहेत, त्यांना मी सांगितलं हा रॅप बनलेला आहे, मला गाऊन दे, तो गाऊन पण देईल. समजतं मी काय बोलतो ते, म्हणजे गायक जॉब गेला, लेखक जॉब गेला, जॉब जाणार नाही ॲक्च्युली, त्यांनी जर या टूलचा वापर केला ना तर ते स्पीडली आणखी चांगलं कंटेंट तयार करू शकते. शेवटचा क्वेश्चन आणि नंतर थांबूया आपण. येस, हे खूप AIचं युनिक आहे, चांगला प्रश्न विचारला. सेम प्रॉम्प्ट, सेम प्रश्न तुम्ही 100 वेळा विचारला ना तर 100 वेळा वेगळी इमेज तयार होईल. हे युनिकनेस आहे AIचं, काही ना काही बदल असेल डेफिनेटली. आणि जेवढा चांगला प्रश्न, म्हणजे मी सांगितलं त्या 100 लोकांमधील 20 लोकांनी येलो टी शर्ट घातला पाहिजे, 20 लोकांनी ग्रीन टी शर्ट घातला पाहिजे, तर तो टी शर्ट त्या लोकांना तो देईल. एवढं डीपली शक्य नाही ना आपण जर बसून काढायचं म्हटलं तर, हे AIकडे आहे, पण हे एका दिवसात तुम्ही एक्सपर्ट नाही होणार आहे. म्हणून मी सांगतो ना, मी माझ्या कम्युनिटीमध्ये तर सांगतो, आमच्या कम्युनिटीमध्ये आम्ही सांगतो की 5:30 कमीत कमी उठा, पहिला एक तास आपल्या शरीरासाठी द्या आणि पुढचा एक तास लर्निंगसाठी द्या. कारण सकाळी तुम्हाला कोण डिस्टर्ब करणारं नसतं, सकाळी तुम्हाला कोण कॉल करणारं नसतं, सकाळी जेवढं लर्निंग कराल ना ते खूप चांगल्या पद्धतीनं होतं, जे दिवसभरात 2-3 तासामध्ये होत नाही ते सकाळी 1 तासामध्ये होतं. ओके, थँक्यू सो मच. मी या ठिकाणी सर्व टीमचं आभारी आहे की त्यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. थँक्यू सो मच.